वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे भाऊबीज. सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावा बहिणीच्या आतुट नात्याचा. तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि परत एकदा हॅपी दीपावली. तर इथं बघू शकताय बघा तुम्ही, बाहेर रांगोळी वगैरे काढून झालेली. छान वाटतं दारात रांगोळी पाहिली की. बघू, वाव, नाईस. आज त्यांनी तर काय केलंय, स्क्वेअर काढलंय आणि मी दारात रांगोळी काढलेली तशी बघून तिनं सोडले आणि त्याचं सोडले अगरबत्ती काढीन. छान काढली, मस्त मस्त. अग बरं असू, ठीक आहे, हळूहळू सोड. हा छान छान, हा तस करायच बोटान. थांब, हा बास बास. शिटली बघून काढायची तिला, अशी होत नाही तोपर्यंत काढत राहायची. हा ते मेणबत्ती तिथं सगळं टाकले. बर बर, ठीक आहे सर, काढ. आहा, किती छान ना. वाव, मस्त मस्त. आता मध्ये कलर भरा. आरो झाला, भरून भरून झाला. बघू, मस्त छान काढले, एकदम छान. ठेवा आता रांगोळी आतमध्ये नेऊन. इकडे इकडे दिदा तेवढी बिडा गोळीची राहिली. आता ह्यांची चालू झाली माहेरला जायची तयारी, दिवाळी भरायची. लागलं थोडं जाऊ. थोडस लावलंय, नको थोडच, बस बस. आणि इथं बघू शकताय तुम्ही, बघा ऑक्शन करायची माझी तयारी चालू झालेली. पण घाई गडबड खूप होती, त्याच्यामुळे असं निवांत रांगोळी काढायला टाईम नव्हता. कारण वैभव आणि सृष्टीवाणी निघाले होते, सृष्टीवाणीच्या माहेरी म्हणजेच वैभवच्या सासरी माळशिरसला. आणि त्यांना जायची गडबड असल्यामुळे मला लवकर आवरायचं होतं, त्याच्यामुळे खूप घाई गडबडीत तयार झाले आणि लागले इथं रांगोळी काढायला. तुम्ही आत्ता बघितलंच, वैभव तयार झालं, आता सृष्टीवाणी तयार होतील. आणि इथं काय चिल्ले पिल्ल्यांचं चालूच आहे मोबाईल बघायचं. तर आता अगोदर विक्रम भाईला ऑप्शन करून घेते. पण इथं ऍक्च्युली काय झालं की वैभव शूट घेत होता आणि कॅमेराचा अँगल थोडासा चुकला होता. जेव्हा मी त्याला रोटेट केला तर अर्धत नामची डोकीच गेली बाजूला. त्याच्यामुळे काय जसा असेल तसा मी शेअर केला, थोडंसं समजून घ्या आणि आपला ब्लॉग शॉर्टपर्यंत पाहत राहा. आणि कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपले जे दिवाळीचे सगळे व्लॉग होते त्याला तुमचा खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे, खूप छान छान कमेंट्स केलेत तुम्ही. पण तुम्ही बघितलं, सध्या खूप जास्त बिझी असल्यामुळे मला प्रत्येकाच्या कमेंट्सला रिप्लाय करायचं झालेलं नाही आहे. पण मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचलेले. आता एक दोन दिवसात मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सला ॲन्सर करीन. पण थँक्यू सो मच की नाही का तुम्ही एवढा सपोर्ट केला त्याबद्दल, आणि आपले चकलेने लाडूचा व्हिडिओ तर जास्त व्हायरल केल्याबद्दल, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. तर इथं आता वैभवच ऑप्शन करून घेते. तेव्हा
यांची गडबड जायची चालू आहे. बिचारीचा पाय तर निघा नाही, जायचं तर आहे. मला गेल्यावर एक काम पडू नये म्हणून सगळं आवरून ठेवून निघाले. का कपडे राहिले ते? नाही नाही, थांबा. हा कुंक लावते मी. हे बघा, निघालेत माहेरला. किती गाल फुगलेत आज वरती. लय दिसत न भेट होणार आहे. कधी एकदा जाते आणि असे झाले तिला. घरातल्या घरात हसते की ते पण. कधी नाही ती पाचला उठणार आहे मॅडम. आज पाचला उठलेत रात्री एकला झोपून. असं वाटायला नांदायलाच निघाली आहे कुठं. अगं बाई, कॅमेरा चालूच आहे माझा. नाही बी ओपन आहे की. चला चला चला, राहू द्या. मी आवरती पाठीमागच जावा. बाहेर चला की फोटो काढते तुमचा. हा चला चल. काय हा प्रकार दीदी? बसले. तुमची पर्स कुठं आहे? किचन मध्ये. मामील दिले. आवर आवर दादाला उघडायचं, आंघोळ घालायचे. पिशवी दे माझ्याजवळ. दि बसा अगोदर तुम्ही. तर इथं तुम्ही बघू शकताय बघा, आता वैभवनी सृष्टीबाईंनी निघाले. तर ते संध्याकाळी लगेच रिटर्न येणार आहेत. सृष्टीबाईंनी काही थांबणार नाही तिकडं. परत त्यांच्या मम्मीच्या तिथं कार्यक्रम आहे, नंतर जाणार आहेत त्या रिटर्न. त्याच्यामुळे त्या लगेच येणार आहेत. महत्वाचं म्हणजे त्यांना वैभवला सोडून राहत नाही. आणि त्यात मी आले म्हणून त्यांचा पाय निघायला झाला जायला बाहेर. आता चला आंघोळ करू. होय होय, आरामच करायचा आता. चाव काय जाऊ, फोन करा. पोचल्या पोचल्या. होय होय होय, बाय 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 बाय. चला आस्ता. दादाचे फोटो काढायचे आहेत आणि त्याच्या फौज येऊ नये म्हणून असता त्याला डिस्टर्ब करते. बघू असता कश करत होते आता. बघू कसा
दादा झालाय परेशान. नाही बघू असता कसे दिसते असतं बघू तुले बघू बघू कुठं बघते. चला या चला चला जेवण करायचंय ना. आता ओढणी खाली खाली घाण होते. काय खायला वाट बघत बसले ती ना. आणि इथं बघू शकताय बघा सृष्टी वहिनीच्या मम्मीने आरव आणि अस्तासाठी गुलाबजाम बनवून दिलेलेत. आणि इकडं आरव दादा आमचा मनसोक्त आनंद घेतोय दादा. तो घागर लागली लागली. लागलं का नाही मला परवा दिवशी दिलं एक झाड उडवायला त्या वात एकीकडे मी लावायची एकीकड. मी म्हणते झाड आहे पिल्लू काय झालं मोत्या कुठं पळतोय फटाके बघून लावला. कुठं पळायला लागलाय लागलं लागलं वा पळत आता टोक 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 ओढतय बघा आता. कुठे गेलो टोक कुठे गेलो. ए मत्या अग बाई रांगोळीवरनं नाचलं माझ्या गेलो वर. तर तुम्हाला आपला आजचा भाऊबीजेचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण असंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि दिवाळी खाऊन पुन्हा एन्जॉय करा. आली दिवाळी होती आता गेली दिवाळी. ही आता राहिलेली रांगोळी तूच पुसायचं राहिलाय. नको नको.